पाथर्डी शहरात भांडणे सोडवण्यास गेलेल्या जखमी तरुणाचे नगरच्या खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे उपचार चालू असताना निधन झाले. शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन मृतांच्या नातेवाईकांनी उर्वरित आरोपीला त्वरित अटक करून गावगुंडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. भांडणे सोडवण्यास गेलेल्या जखमी तरुणाचे नगरच्या खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे उपचार चालू असताना निधन झाल्याने शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन मृतांच्या नातेवाईकांनी उर्वरित आरोपीला त्वरित अटक करून गावगुंडाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून पोलिसांचा निषेध केलाय. सलग 2 दिवस बाजारपेठेत दहशत पसरून दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांना भाग पाडले. दुपारी उशिरा तणाव निवळल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. परिस्थिती पाहता शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शहरातील कोरडगाव चौकात मागील भांडणाच्या कारणावरून तनपुरेवाडी येथील सतीश मोरे यांचे शहरातील झोपडपट्टी येथील बाबू धोत्रे, अमोल धोत्रे, राहुल धोत्रे, शंकर पवार आणि त्यांचा बारजवाडी येथील मेहुण्यासह इतर आरोपींबरोबर भांडण चालू असताना तनपुरेवाडी येथील सचिन चंदू पवार हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपींकडून सचिन पवार यांच्या डोक्यात लाकडी दांडके आणि दगड मारत गंभीर जखमी केले होते. संतप्त जमावाने व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. काहींनी दुकानाच्या दिशेने दगड भिरकावलेत. दरम्यान नगर येथून नातेवाईकांनी आणलेला मृतदेह थेट पोलीस ठाण्यात घेऊन जात विविध मागण्यांसह ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या दिलाय. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, मृताच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, न्यायालयीन कामकाजासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्यात. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि नायब तहसीलदार यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. सायंकाळी 4:30 तनपुरेवाडी येथील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात सचिन पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. दरम्यान शहरातील अराजकतेच्या प्रकाराने असहाय झालेल्या व्यावसायिकांना दिलासा देत नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, माजी नगरसेवक रामनाथ बंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चोरडिया यांनी बाजारपेठेत फिरून व्यापारी आणि टपरी धारकांना दुकाने उघडण्यास धीर दिलाय. या घटनेतील आरोपींना पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे येथे गुरुवारी रात्री 8:00 ताब्यात घेण्यात आले. यातील आरोपी बाबू धोत्रे, अमोल धोत्रे, राहुल धोत्रे, शंकर पवार यांना न्यायालयापुढे दुपारी हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी आरोपींना 5 दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. दिनांक 13/9/17 रोजी 11:30 सुमारास कोरडगाव चौक या ठिकाणी सचिन चंदू पवार राहणार तनपुरवाडी यास शंकर पवार व त्याचे इतर 6 साथीदार यांनी लाकडी दांडक्याने तसेच फरशीच्या तुकड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याबाबतची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही सदर चौकामध्ये जाऊन माहिती घेतली असता सचिन चंदू पवार यास प्रथम उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी व पुढील औषध उपचार कामी नोबल हॉस्पिटल नगर या ठिकाणी पाठवण्यात आलेले होते. सदरची माहिती मिळाल्याने आम्ही आमचे पोलीस स्टेशनचे EPI राक्षे यांना नोबल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी पाठवले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. चर्चेअंती त्यांना समजले की सचिन चंदू पवार हा गंभीर जखमी झालेला असून त्या बोलण्याच्या परिस्थितीत नाही. त्या ठिकाणी हजर असलेले हरिभाऊ सूर्यभान मोरे यांनी सचिन चंदू पवार या झालेल्या मारहाणीच्या बाबत फिर्याद दिलेली असून सदरची फिर्याद माधवी कलम 307, 143, 147, 148 प्रमाणे दाखल करण्यात आलेली आहे. काल दिनांक 14/9/17 रोजी आम्हास गुप्त माहितीच्या द्वारे शंकर पवार व त्याचे साथीदार हे सुपा भागामध्ये टोल नाक्याच्या आसपास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तयार करून त्या ठिकाणी पाठवली व त्यांना सायंकाळी 5:30 सुमारास ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरच्या घटनेच्या संदर्भात पाथर्डी
टाऊन भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी लोकांना सदर आरोपी अटक केल्याबाबतची माहिती दिल्यानंतर वातावरण निवळलेले असून आता पाथर्डी शहरामध्ये शांतता आहे. C24 साठी मुकुंद लोहिया, पाथर्डी.